खानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। दिवाळी बली प्रतिपदा निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने सावंतवाडी तालुका उत्तर सोलापूर येथे बळीराजाचे पूजन करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। इडापिडा टळो बळीचे राज्य येवो, जगाचा पोशिंदा शेतकरी राजाचा विजय असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या 8 वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या सूचनेनुसार समतानायक बळीराजाच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते। संभाजी ब्रिगेडच्या वतीने बली प्रतिपदा निमित्त विविध ठिकाणी बळीराजाची मिरवणूक काढण्यात येते। सावंतवाडी गावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बळीराजा आणि जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काटी बिबीदार फळ सावंतवाडी येथे शेतकऱ्यांचा मानाचा फेटा बांधून आणि ओवाळून त्यांचा सन्मान संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले म्हणाले की आज देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे, पण सरकार मात्र आम्ही बळीराजाला वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं सांगत फिरत आहे। सरकारची शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असून जातीभेद, आर्थिक शोषण अशा धोरणांना जोपासले जात आहे। हे साम्राज्य नष्ट करण्यासाठी बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी समतावादी संस्कृतीचा महानायक म्हणून बळीराजाला ओळखलं जात होते। वामनरूपी शत्रूनं कपट करून बळीराजाचा घात केला, शेतकरी जगला तरच जग जगेल, त्यासाठी शासनानं हमीभाव देणं आवश्यक आहे असं मनोगत व्यक्त केलंय। यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष श्याम कदम, सीताराम बाबर, अरविंद शेळके, नागेश पवार, गजानन शिंदे, सुलेमान पीरजादे, आर्यन कदम, दत्ता जाधव, महेश तेलूर, नागनाथ लामकाणे, महादेव लामकाणे, विक्रम सावंत, इस्माईल बागवान, युनुस मुलाणी, संतोष पाटील, मारुती साबळे, शाहू लामकाणे, धनंजय लामकाणे, तुकाराम गुंड, राजू घाटे, दादा गोरे, रवींद्र नागणे, बापू लामकाणे, विजय सोट, अमोल सावंत, खंडू सावंत, नागनाथ लामकाणे, रामेश्वर सावंत, नाना पठाण इत्यादी उपस्थित होते। खानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही।